राम राम मंडळी, पोटात जंत झाले असतेन, किडे झाले असतेन, तर आज रात्रीला झोपायच्या आधी हे उपाय करून बघा। 100% पोटातले किडे आणि जंत नष्ट होतात। हा, लहान पोरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे उपाय आहे आणि ह्याने कोणता भी साइड इफेक्ट दुष्परिणाम अजिबात होत नाही। आता जंत झालेत हे ओळखायचं कसं? शौचाच्या जागी खाज येत या, शौचाला साफ होत नाही, झोप व्यवस्थित लागत नाही, अशक्तपणा जाणवतोय, खाल्लेलं अंगी लागत नाही, पचत नाही, तर समजायचं आपल्याला जंत झालेले आहेत। कधी कधी डोकं पण दुखतं या, आणि डोळ्याखाली ब्लॅक सर्कल म्हणजे काळी काळी वर्तुळं पण येत आता, अतिसार होतं या, बद्धकोष्ठता होती या, खोकला ताप वारंवार येतो या, ही सगळी पोटात जंत झाल्याची लक्षणं आहेत। आता हे उपाय करायचा कसा? ह्याच्यासाठी फक्त 3 पदार्थ लागतात, फक्त 3। आता तुम्ही म्हणता मेडिकलमध्ये जाऊ गोळ्या औषध आणू, लक्षात ठेवा, मेडिकलमधल्या गोळ्या औषधं फक्त किड्यांना मारतात, जंताला मारतात, पण त्यांच्या अंड्यांना मारत नाहीत, आणि अंडी तशीच राहतात आणि मग कसलाच फरक पडत नाही। तर हे बघा करायचं काय, फक्त 3 पदार्थ। पहिला काळी मिरी, होय काळी मिरी। दुसरा पदार्थ काळं मीठ, याला पादेलोन असं पण म्हणतात, आणि तिसरा पदार्थ ववा। हे सगळे पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात। हां, तर करायचं काय बघा, काळी मिरी घ्यायची, किती घ्यायची, 1-3-4 दाणे घ्यायची। त्यानंतर काळं मीठ, हे बघा हे थोडंसं काळं मीठ घ्यायचं आणि हे थोडासा ववा, थोडा कमी जास्त झाला काय फरक पडत नाही, घाबरून जायचं नाही, हे सगळं आयुर्वेदिक आहे। अहो जेव्हा भजे खातो आपण, भाज्यामध्ये असतोय का नाही ववा, काय होतं आहे का, काय होत नसतंय हो, घाबरून जायचं नसतंय। तर हे 3 पदार्थ घ्यायचे, आता व्यवस्थित कुटून काढायचे, व्यवस्थित कुटायचे, याला बारीक करायचं। आता बघा ही झालं व्यवस्थित बारीक, ह्याला 3-4 मिनटं लागतात बरं का, तुम्हाला व्हिडिओमध्ये पटापटा दाखवतोय मी, ही बारीक झालं का नाही, बारीक पावडर करायची। आता घेऊ 1 ग्लासभर पाणी, शुद्ध पाणी घ्यायचं, प्यायचं आहे आपल्याला, ही प्यायचं पाणी घ्यायचं आणि ह्याला करायचं आहे गरम, कोमट करायचं, लई गरम नाही करायचं। तर बघा ही पाणी झालं आपलं कोमट। आता ह्या पाण्यामध्ये आपण जी भुकटी केली का नाही, ही भुकटी आता टाकूत, चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची, ह्याला भारी दिसते का नाही, तर अशी ही भुकटी रातच्याला जेवण केलं की जेवणानंतर 1/2 ते 1 तासानी ही मिश्रण प्यायचं, कोमट असताना प्यायचं आणि झोपी जायचं। आता मोठ्यांसाठी 1 चमचा, हां मोठ्यांसाठी 1 चमचा, बारकाल्यांसाठी 1/2 चमचा, आणि जर लईच बारकाले येतं 1-10 वर्षाचे तर 1/2 पण कमी चमचा, व्यवस्थित ढवळायचं प्यायचं। सकाळपर्यंत पोटातले किडे ओके, पोट साफ होतं, या किडे मरून पडतात, अंडेसुद्धा बाहेर पडतात। सलग 3 दिवस हे उपाय करायचा आणि ह्या 3 दिवसात लक्षात ठेवा, दुधाचे पदार्थ आणि गोड पदार्थ चुकून बी खायचे नाहीत। 3 दिवसात पोट टनाटन ओके करून तर बघा राव तवर। राम राम।